मार्केटमधून जर आईस्क्रीम विकत आणत असाल तर थांबा, एकदा पॅकेटवर काय लिहिलंय ते बघा. तुम्ही खाताय ते आईस्क्रीम नसून फ्रोझन डेझर्ट आहे. खूप कमी कंपन्या ऑथेंटिक म्हणजेच दुधापासून आईस्क्रीम बनवतात. बहुतेक आईस्क्रीममध्ये एकतर डालडा किंवा नॉन डेअरी क्रीमचा वापर होतो. डालडा किंवा नॉन डेअरी क्रीम्स वापरले तर रूम टेम्परेचरवर ठेवूनसुद्धा आईस्क्रीम लवकर मेल्ट होत नाही, आणि दुधापासून बनवलेले आईस्क्रीम रूम टेम्परेचरवर ठेवले की लगेचच मेल्ट व्हायला सुरुवात होते. अशाच माउथ वॉटरिंग व तोंडात टाकताच मेल्ट होणाऱ्या आणि हो दुधापासून बनवलेल्या आईस्क्रीमचा व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे. ऑथेंटिक आईस्क्रीमची रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करावं लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब पण करावं लागेल. तर मग पुन्हा भेटूयात एका चिल्ड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.